हिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून मोफत डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। ठिकाण खिलारी आय केअर, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-34-52, 89-56-33-38-88। संगमनेरमध्ये डॉक्टर सोमनाथ मुटकुळे लिखित 70 वर्षांनंतर या शॉर्ट फिल्मचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला। याप्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, सत्यशोधक मासिकाचे आणि चळवळीचे नेते किशोर ढमाले, चित्रपट समीक्षक आणि लेखक अनिल म्हमाने, समीक्षिका आणि लेखिका करुण मिंचेकर, डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांची देखील उपस्थिती होती। तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। हा चित्रपट शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि सरकारचं या शेतकऱ्यांकडे असलेलं दुर्लक्ष यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात। 70 वर्षांनंतरही आज शेतकरी सुखी आणि समाधानी नाही आहे हे या लघुपटामधून डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। यावेळी सत्यशोधक मासिकाचे आणि चळवळीचे नेते अनिल म्हमाने यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाप्रकरणी मार्गदर्शन केलं। याप्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय। किंवा जगाची प्रगती होते ती एका सोशल व्यवस्थेत नव्हते, या शेतकऱ्याचं
हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि या सरकारविरोधामध्ये मोठा लढा उभा करावा लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेच्या राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी 70 वर्षांनंतर या लघुपटाचा प्रीमियर शो सादर करण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.